नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. नवजात बाळाला ट्रेन मध्ये सोडून महिलेने पळ काढल्याची घटना टिटवाळा रेल्वे स्थानकात 20 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलंय. ही महिला डोंबिवलीतील रहिवासी असून रेल्वे स्थानकावरील CCTV आधारे कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकात 20 नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण GRPने या प्रकरणी भादवी 317 गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास कल्याण GRPसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही तपास करीत होते. हा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील CCTV तपासले. कोपर रेल्वे स्थानकातून एक महिला स्थानकात बसली होती. तिच्या हाती एक पिशवी होती. ज्या पिशवीत ते मासूम बाळ सापडले ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसत होती. ही तीच महिला असावी अशी शक्यता पोलिसांना वाटली. याच शक्यतेच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या महिलेचा पोलिसांनी पत्ता शोधून काढला. ही महिला डोंबिवलीच्या देवीच्या पाळा परिसरात राहणारी आहे. याबाबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी अशरद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने या बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकराचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.